माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू होत असलेली एक गाव एक सामुदायिक विवाह ही संकल्पना राज्याला नवी दिशा देणारी आहे. ही सामाजिक चळवळ उभी राहिल्याने सर्वसामान्य जनतेला त्यामुळे नक्कीच दिलासा मिळेल. त्यामुळेच सर्वांनी या संकल्पनेला सहकार्य करण्याचं आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक अभिनंदन थोरात यांनी केलंय. एक गाव एक सामुदायिक विवाह या जनजागृती अभियानाचा शुभारंभ सोमवारी 10 डिसेंबरला अहमदनगर इथं अभिनंदन थोरात आणि प्रथितयश कृषी उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी यामागील संकल्पनेची माहिती देताना नितीन उदमले म्हणाले की मुलींच्या लग्नासाठी कोणतीही बँक पतसंस्था कर्ज देत नाही, त्यामुळं शेतकरी शेतमजूर वर्गाला यासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज व्याजानं घ्यावं लागतं. शेतकरी आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे, त्यामुळं सामुदायिक विवाहाच्या संकल्पनेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. या वर्षीची दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यानं हा धोका खूपच वाढलाय. यासंदर्भात राज्यातील सर्व सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार आणि सामाजिक संस्थांना पुढील महिन्याभरात संपर्क करणार असल्याचं प्रतिपादन नितीन उदमले यांनी केलंय. आणि मग जेव्हा गावातले जे मातब्बर लोक आहेत, गावातले जे मोठे लोक आहेत, गावातले जे लँडलॉर्ड आहेत, गावातले जे पाटील आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या समृद्ध असणारे लोक आहेत, हे जेव्हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर खर्चिक लग्न करतात, त्याच वेळेला गावातला जो अल्पभूधारक शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दलित आदिवासी घटक आहे, कमी उत्पन्न असणारा घटक आहे, त्याच्यावरती कुठं ना कुठं त्याचा दबाव, सामाजिक दबाव हा निर्माण होत असतो. आणि मग ह्या दबावाला बळी पडून तो जो आपला बांधव आहे हा त्याच्या मुलीचं जे लग्न आहे ते त्याला वेगळ्या पद्धतीने, कारण त्याला दाखवायचं असतं की मी चांगल्या पद्धतीने मुलीचं लग्न केलं, आणि मग तो कर्ज काढण्याचा प्रयत्न करतो. मित्र, लग्नासाठी कर्ज मिळण्याची आपल्याकडे तरतूद नाही, पीक कर्ज मिळतं सतीशराव, बरोबर आहे. आणि मग लग्नासाठी जी कर्ज काढली जातात ती सर्व कुठंतरी नातेवाईकांकडून हातरुसणे असतात किंवा खाजगी सावकाराकडून काढलेलं जास्त व्याजाचं कर्ज असतं. आणि मग आता ते कर्ज फेडता येत नाही आणि मग त्या कर्जाचं व्याज वाढत चालतं आणि त्याचं परिवर्तन कुठं ना कुठंतरी लोक टोकाचा विचार करण्यामध्ये घेतात. हा एक छोटासा भाग आहे. मी असं म्हणत नाही की ही समस्या हीच खरी शेतकरी आत्महत्येचं कारण आहे, हा माझा दावा आहे, परंतु जे 100 कारण असतील शेतकरी आत्महत्येची त्याच्यामधला हा एक पार्ट आहे, तो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचा वापर चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. आताच्या दुष्काळी परिस्थितीत लोकांना ही संकल्पना समजावून सांगितली तर ते ती नक्कीच स्वीकारतील. गुजरातमधील भुज परिसरात एका गावात सुरू झालेली ही चळवळ आज हजारो गावात पोहोचली आहे, असे गौरवोद्गार प्रभाकर शिंदे यांनी काढले. जशी समोर परिस्थिती आहे कुठलीही, म्हणजे माझा भारतातल्या साधारणतः 20 राज्याशी संबंध येतो, जो भाग विदर्भ आणि मराठवाडा भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये बदनाम झालाय की बाबा ह्या भागातले शेतकरी आत्महत्या करतात, त्याचे लोक विविध कारणं सांगतात, मीडिया वेगळं सांगतं किंवा सरकारी पातळीवर त्याची वेगवेगळे कारणं सांगितले जातात, परंतु गेल्या 15 वर्षापासून मी साधारणतः विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 900 गावांमध्ये काम करतो, तर त्या 900 गावांमध्ये खूप छोटे छोटे प्रॉब्लेम असतात शेतकऱ्यांचे. तसं बघितलं तर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत, नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याकडं बऱ्यापैकी किंवा विपुल म्हणलं तरी चालेल, बँका असतील किंवा आपल्या पतसंस्था असतील, आपल्याला आर्थिक मदत जी आहे ही लवकर उपलब्ध होते. आपल्यापासून अगदी 100 किलोमीटर जर गेलो आपण तर परिस्थिती म्हणजे इव्हन गोदावरी वळणल्यानंतर, गोदावरीच्या अलीकडचं गाव प्रवार संगम आहे, पलीकडचं गाव मराठवाड्यातलं पहिलं गाव लागतं काय गाव, कि तिथं साधारणतः आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं, तिथं मुघलांचं राज्य होतं, तर ती जी काय मोगलाईची छाप आहे अजून त्या भागामध्ये दिसते. उद्घाटनपर बीज भाषणात अभिनंदन थोरात म्हणाले की माझ्या 25 वर्षाच्या सामाजिक जीवनात शेतकरी आत्महत्या या विषयावर अनेक लोकांनी मोठं संशोधन केलंय.
अनेक सरकारांनी अहवाल सादर केले, अनेक सरकारांनी त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारच्या मदतीशिवाय प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून लोकसहभागातून या प्रश्नावर काम करण्याची संकल्पना आणि नियोजन नितीन उदमले यांनी केले हे महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार आहे. प्रश्न असा आहे की कुठलंही बीज छोटस रोवावं लागतं आणि छोटस बीज रोवून त्याला खतपाणी घातल्याशिवाय ते मोठं होत नाही. आज या छोट्याशा सभागृहात आपण सगळे बसलो आणि आपण सर्वांनी बसून आता हा एक उद्घाटन सोहळा पार पाडला. मला खात्री आहे की हा नक्की नवीन सोशल मीडियाच्या वापराने आणि मीडियाच्या वापराने हा संदेश सर्व महाराष्ट्रभर जाईल. कारण महाराष्ट्रातच काय देशातल्या सगळ्या ग्रामीण भागात हा मेसेज जाण्याची गरज आहे. नितीननी खूप मोठं धाडस केलं आणि त्यांचा स्वभाव धाडसीच आहे. त्यांनी 2014 साली जे धाडस केलं ते त्यांनी त्यावेळेस आपल्या चांगल्या सुखाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपसारख्या पक्षाकडनं शिर्डी मतदारसंघात लोकसभेला ते उभे राहिले. मोठं धाडस होत. एका प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांनी हे काम केलं. शेतकरी नेते ॲडव्होकेट सतीश पालवे म्हणाले की या संकल्पनेमुळं नितीन उदमले यांनी शेतकऱ्यांच्या थेट काळजाला हात घातलाय, खऱ्या समस्येवर अचूक बोट ठेवलंय. तुम्हाला सगळ्या आपण सांगितलं की ही एक चळवळ व्हावी. मी तर म्हणतो की अभिनंदन थोरात साहेब, ही चळवळ न राहता हा कायदा व्हावा, देशाच्या संसदेमध्ये हा कायदा व्हावा की सत्ती व्हावी की विवाहावर जास्त खर्च नको, विवाह हे सामुदायिकच व्हायला पाहिजे, हा कायदा व्हावा. आणि म्हणून माझी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती की आज खरं हा राजकीय विषय नाही, हा राजकीय मंच नाही, मला राजकारणामध्ये काही बोलायचं नाही, परंतु खरोखर देशाच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये जर उदमले साहेबांसारखा विचार बोलता माणूस गेला तर हा कायदा सुद्धा भविष्यात होऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण उदमले साहेबांना आशीर्वाद द्यावे. यावेळी एक गाव एक सामुदायिक विवाह या संकल्पनेच्या मानचिन्हाचं अनावरण देखील करण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केलंय तर आभार प्रदर्शन अजित रोकडे यांनी केलं. प्रतिनिधी अजिंक्य दंडवते, जीवन न्यूज, अहमदनगर.